जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सी सीपीआर मधील आरोग्य सेवा गेली सात दिवस कोलमडली होती सोमवारी संप मागं घेतल्यानंतर आजपासून सीपीआर मधील आरोग्य सेवा पूर्ववत झाली आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी चौदा मार्चपासून बेमुदत संपावर गेले होते या संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झालं आरोग्य कोलमडून पडली होती सीपीआर मधील नर्स वॉर्ड बॉय टेक्निशियन सफाई कामगार समाजसेवक अधिकारी क्लार्क म्हणून काम पाहणारे असे एकूण जवळपास नऊशे कर्मचारी संपावर गेले होते त्यामुळे सीपीआर मधील रुग्णसेवा पुरेशा मनुष्यबळा अभावी विस्कळीत झाली होती सोमवारी आंदोलक आणि राज्य सरकार यांच्या चर्चा झाल्यानंतर हा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतलाय संप मागं घेतल्यानंतर आजपासून शासकीय निमशासकीय कर्मचारी कामावर हजर झाले आरमधील विविध विभागातील जवळपास नऊशे कर्मचारी कामावर आल्यानं आरमधील सोनोग्राफी एक्सरे मेडिसिनसह सर्व विभाग सुरळीत सुरू झाले संपामुळे विस्कळीत झालेली आरोग्यसेवा पूर्ववत झाल्यामुळं रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय